आपला हा जो कार्यक्रम आहे हा सभा नाही किंवा मेळावा नाही आणि अतिशय जेन्युइनली सिन्सिअरली आपल्याला आपल्या शहराचे जिल्ह्याचे काय नेमके प्रश्न आहेत जनतेच्या अपेक्षा काय आहेत त्यांचा एक प्राधान्यक्रम लावला पाहिजे. या संदर्भात जर अजून तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही त्याच वेळेला ऍडवान्स करा त्यामध्ये आपल्याकडून आम्हाला फीडबॅक पाहिजे. मी भारतभर फिरलो निर्णय शहरामध्ये फिरलो पण कोल्हापूर एक पर्यटनाला सुस्थितीत असणारा कोणताही जिल्हा मला आढळलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 13 जे किल्ले आहेत हे सगळे वनदुर्ग आणि गिरिदुर्ग आहेत आणि प्रत्येक किल्ला हा पर्यटनाचा खूप मोठा पोटेन्शियल असणारा भाग आहे. तिथपर्यंत जाताना जैवविविधता वनस्पतींची विविधता याचबरोबर सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी लक्ष देऊ इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्यामधल्या या सगळ्या परिसरामध्ये एक रोजगाराचा एक फार मोठा मार्ग म्हणून तिथले वाटाळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचा एक अमित नियम 14 दोघे भाग होतो आणि एक मोठा अहवाल करून गेला होता आणि त्या अहवालाच्या आधारेच सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आणि केंद्र शासनाच्या समावर्ती सूचीमधून 750 कोटी रुपये आम्ही तिथे मिळवून दिलेले. त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्हा पर्यटन जिल्हा व्हावा हा प्राधान्याने आलेला असा वाटतो. कोल्हापूरला एक्सपोर्ट प्रमोशन सेंटर केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून मंजूर करून घेणं गरजेचं आहे आणि इथल्या स्थानिक लोकांनी हा एक्सपोर्ट करण्याचा देणं गरजेचं आहे. छोटी छोटी खेडी आणि गावं आहेत तर तिथल्या मुली शाळेला जाणार जवळजवळ 2-2 किलोमीटर त्या मुली चालत जातात आणि फार म्हणजे खेदाची गोष्ट आहे की आज आपण स्वातंत्र्यामुळे एवढी वर्ष झाली पण त्या बाबतीमध्ये अजून काही ठोस पावलं उचलली गेली नाही आहे. जिल्हा परिषदेकडनं म्हणजे सायकल मिळत होत्या वगैरे पण ती योजना सुद्धा बाळगडली गेली तर अशा मुलींसाठी काहीतरी आपण करूया. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असा विषय आहे जिथं आपण फॉरेन कंट्रीजमध्ये इथं बसून डायरेक्ट जॉब मिळू शकतो पण कोल्हापुरात अशी कुठलीच फॅसिलिटी नाही की आपण एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो. सर आपलं आमचं असं एकच मत आहे की कोल्हापुरात असं फॅसिलिटी तुम्ही सुरू करावी जिथं आपण इथं बसून इथं रिझ्युमे पाठवून आपण इथं बसून आपल्याला जॉब मिळू शकेल. शहराच्या आसपासच्या परिसराची स्वच्छताही पर्यटकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी प्रसादाची योग्य सोय व्हावी. जे बाहेरून पर्यटक येतात त्यांच्या पार्किंगची व्यवस्था तसेच बाहेरच्या देवळांसाठी 1000 रुपयांचा निधी येतो. महाराष्ट्र देवाचा तरी येणारा निधी हा अपुरा पडतो तर त्यासाठी निधी उपलब्ध देऊन आपल्या शक्तीपीठाची सुधारणा व्हावी. त्या कोल्हापूरचा खरं तुम्हाला विकास करत असेल तुम्हाला शाहू महाराजांचं नाव जर ठेवत ठेवत असेल तर तुम्ही एखादी आयआयटी एखादा आयआयएम किंवा एखादा ट्रिपल आय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 17 एप्रिल रोजी होत आहे. 2 दिवसापूर्वी आघाडीचा किंवा काँग्रेस पक्षाचा दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध झाला. अतिशय चांगला सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काँग्रेस पक्षाचे प्रमुख सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी यांनी त्या जाहीरनाम्याची प्रसिद्धी केली. त्यामध्ये गोरगरिबांना घरे वृद्धांना पेन्शन महिलांना पेन्शन अनेक बाबी समाविष्ट करून अतिशय चांगला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुद्धा येत्या 2 दिवसांमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत मग सामाजिक क्षेत्रातले असतील क्रीडा क्षेत्रातले असतील औद्योगिकरणातले असतील सांस्कृतिक क्षेत्रातले असतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत हे सगळे प्रश्न जनतेनं आपल्याला सांगितले पाहिजेत आणि जनतेचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेचे जे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण जो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत राष्ट्रवादी पक्षाचा जो जाहीरनामा आहे त्याच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा आवाज सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही समाविष्ट करणार आहोत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे जे जाहीरनाम्यामध्ये आम्ही उल्लेख केले असतील त्या सगळ्या प्रश्नांची केंद्राच्या माध्यमातून निर्गती करण्याची किंवा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी काही लोकांना बऱ्याच लोकांना निमंत्रित केलं होतं. अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. शेकडो प्रश्न लोकांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. हे सगळे प्रश्न आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये घालू आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते पूर्ण करू अशी ग्वाही आम्ही आज लोकांना कोल्हापूरच्या जनतेला देत आहे.